झेंडीगेट परिसरात दोन ठिकाणी छापा टाकत कोतवाली पोलिसांनी 9 गोवंश जनावरांसह गोमांस जप्त केले. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना झेंडीगेट परिसरात दोन ठिकाणी गोवंश जनावर कत्तलीसाठी आणल्याचे तसेच त्यांची कत्तल चालू असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ दोन पथकं तयार करत त्यांना संबंधित ठिकाणी पंचसह जाऊन छापा टाकत कारवाईबाबत आदेश दिले. त्यानुसार दोन वेगवेगळ्या पथकांनी झेंडीगेट परिसरात टाकलेल्या छाप्यात 75,000 रुपये किमतीची 9 गोवंशीय जातीची जनावरांची सुटका करत ताब्यात घेतली. त्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी अरबाज गुलाम रसूल कुरेशी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर जप्त केलेली गोवंश जनावर ही शहरातील अरणगाव रोड येथील पांझरपूर गोरक्षण संस्था येथे जमा करण्यात आली. तर झेंडीगेट परिसरात कुरेशी मस्जिद जवळ दुसऱ्या पथकानं टाकलेल्या छाप्यात 52,000 रुपये किमतीचे 260 किलो गोमांस आणि एक लोखंडी सत्तूर असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपी तौसिफ सादिक कुरेशी याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर जप्त करण्यात आलेले गोमांस याची अहमदनगर महानगरपालिकेच्या बुरडगाव कचरा डेपो येथे विल्हेवाट लावण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि त्यांच्या पथकानं केली आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.